वन विभागाशी संबंधित 27 जुगयुगा जेव्हा वन्य प्राणी हमग्याच्या संदर्भात कायदा हा विधान परिषदेमध्ये चर्चेगा आगा तेव्हा मी आश्वासन दिलं होतं की वन विभागाशी संबंधित प्रश्नाच्या बाबतीत विधान परिषद सदस्यांसोबत एक बैठक आयोजित करेल। आज विधान परिषद सदस्य काही आहेत त्यांच्या समस्या त्यांनी सांगितल्या। तालुका स्तरावर आता आमदारांच्या अध्यक्षतेखाली आपण समिती केली असून त्या त्या आमदारांच्या क्षेत्रामध्ये वन विभागाशी संबंधित प्रश्नावर ते बैठक आयोजित करून त्यामध्ये प्रश्न सोडवण्याची व्यवस्था आता जी आरनुसार केली आहे। भाऊ जर बघितलं तर कालपासून चंद्रयान 3 वर राजकारण सुरू झालेलं आहे आणि वेगवेगळे पक्षांनी वेगवेगळे चर्चा करत आहे, काय सांगत त्याच्यावर राष्ट्रवादी वेगवेगळे क्रेडिट घेण्यासाठी काँग्रेस ही पुढे जाते की नेहरूने केले अशा प्रकारचं वक्तव्य आहे। ठीक आहे बघा, कोणी केलं हे क्रेडिट घ्यायची आवश्यकताच नसते। शेवटी जनतेला हे लक्षात येतं की या दृष्टीने माननीय विश्वगौरव देशगौरव नरेंद्र मोदींनी चांद्रयान 2 वेळी हेच काँग्रेसचे लोक पुढे येऊन सांगत होते, त्यांच्या काय टीका केल्या ते विसरले असतील कारण काँग्रेसला तसाही पॉलिटिकल अल्झायमर झाला आहे। हे गजनीच्या पार्टी आहे, यांना स्वतःच काय सकाळी बोललं हे आठवत नाही। आता याचं क्रेडिट माननीय मोदीजींनीसुद्धा इस्रोच्या वैज्ञानिकांना दिलं, देशाच्या जनतेला दिलं आणि या देशाच्या वैज्ञानिकांनी या जगामध्ये चंद्रावर जाऊन आपला तिरंगा हा साऊथ पोलमध्ये जाऊन आपलं यान उतरलं जे आजपर्यंत कोणत्याही देशाने उतरवलं नाही। पाहिलं जा आनंद साजरा करा ना, विश्वगौरव देशनायक नरेंद्र मोदींचं कौतुक करायसाठी तुमची जीभ थरथरत असेल तर कौतुक करू नका, पण मोठ्या मनाने देशाच्या जनतेचं कौतुक करा की ज्या देशाच्या जनतेने माननीय मोदीजीसारख्या नेत्याला देशाचा प्रधानमंत्री केलं त्या जनतेला तर धन्यवाद दिले पाहिजे। दादा, अजित दादांनी ज्या कारखान्यावरती अतिनियमित सुरू केलेल्या आहेत त्यामध्ये काही आपले भाजपचे नेतेही आहेत, त्यांची मोठ्या कोंडी होत असल्याची चर्चा सुरू आहेत, याकडे आपण कसं पाहतो? नाही, कशाची कोंडी, काही नियम असेल तर नियमाने प्रत्येकाला वागावं लागेल। भाजपचा असेल, काँग्रेसचा असेल, राष्ट्रवादीचा असेल, शिवसेनेचा असेल, अपक्ष असेल, कोणीही असेल नियमाच्या चौकटीत वागावं लागेल। त्यामुळे त्यांनी काय नियम केले मला माहीत नाही, पण ते नियम हे काय फक्त भाजपसाठी राहतील का, हे राष्ट्रवादीसाठी सुद्धा राहतील, म्हणून नियम काय केले याच्यावरती अवलंबून। एकंदरीत उद्धव ठाकरेंनी जी टीका केली की 2024 लढाई ही निरंकारी असेल, मोदी सरकार पुन्हा पुन्हा पंतप्रधान झाले तर येणारी निवडणूक ही या होणार नाही, देशामध्ये मोदी राजवट लागेल अशा प्रकारचं वक्तव्य केलं, याकडे कसं? लांडगा आगा रे आगा असं म्हणणारे काही लोक होते की नाही, त्यांच्याशी अजूनही नातेसंबंध ठेवणारे आहे ज्यांचा संविधानावर विश्वास नाही, ज्यांना संविधानामध्ये काय लिहिलं आहे हे लक्षात येत नाही, ज्यांना महामानव विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान करताना या देशामध्ये स्वर्गीय इंदिरा गांधींनी प्रयत्न करून पाहिला तो प्रयत्नसुद्धा यशस्वी होऊ शकला नाही, या देशाचं सैन्य या देशाची आर्मी अशा पद्धतीने जर कुणी वागायला गेला ना हे आमच्या शूरवीर सैनिक आहे, या देशामध्ये अशा पद्धतीने कुणीही वागू शकत नाही, तरीही या राज्याचं संविधान न समजल्यासारखं करून एखादा नेता अशी भीती दाखवत असेल तर जनतेने अशा नेत्याचं खरं रूप समजून घेतलं पाहिजे। अरे संविधान या देशाची न्याय व्यवस्था, या देशाची आर्मी सैन्य दल, निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदीजी पुन्हा निवडून आले तर मग या देशामध्ये निवडणुकाच होणार नाही, हे अफवा आहे। छत्रपतींचा विचार म्हणजे